पावर्ड बाय टेक्नो। देवी तर सर्वांची असते, माझी एकट्याची देवी कशी असेल। देवी या समस्त महाराष्ट्राची, समस्त हिंदू बांधवांची, काय सगळ्या भारतीयांची असं मी म्हणेन। आणि नवरात्रोत्सव एक ऊर्जा शक्ती देणार आहे। आज इतक्या सकाळी नवरात्रोत्सव सुरू झाला, उशिरा झोपलो तरी लवकर एक जी देवीची मजा, सगळी महापूजा, देवीचं सगळं जे अभ्यंग स्नान, आता घटस्थापना होणार आहे काही मिनटामध्ये, आणि हा एक ऊर्जादायी, प्रेरणादायी, दरवर्षीचा काय प्रत्येक क्षणाचा हा प्रसंग असतो। मला वाटतं त्याचा अनुभव आम्ही सातत्यानं घेत असतो। ही देवी म्हणजे या संभाजीनगरचं एक आराध्य दैवत आहे। सातत्यानं आमचं कुटुंबीय मागच्या सात पिढ्यापासून, म्हणजे 1680 84 80 84 या काळापासून आजपर्यंत या देवीचं सगळं पौराहित्य आमचं कुटुंब करत आलेलं आहे। मला वाटतं त्याचा मला अभिमान आहे। काय म्हणाल, कसे असतील 10 दिवस? 10 दिवस वेगवेगळे रुटीन देवीचे प्रोग्राम असतात। अष्टमी असते, होम असतो, दसरा असतो, सीमोल्लंघन करतं हे गाव सगळं, सगळं गाव मिळून सीमोल्लंघनाला आम्ही गावाच्या विश्वावर जात असतो। वेगवेगळे उत्सव असतात, देवीचे पाठ असतात, देवीचं रोजच्या अलंकाराची पूजा असते। वाटतं हे दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं एक मोठे उपक्रम पूर्ण 10 दिवस मोठ्या प्रमाणात असतात। याच्यातून एक मातृशक्ती, स्त्री शक्ती आणि समस्त बांधव एकत्र होत असतात। देवी म्हणजे दुर्जनाचा नाश हे गणित आहे। पॉलिटिकल कसं बघता तुम्ही, काय मागितलं देवी? पॉलिटिकल बघायचं तर खरं तर इथं राजकीय बोलू नये, परंतु खरोखर या महाराष्ट्रात महिषासूर निर्माण झालेले आहे, जे माता भगिनीचं संरक्षण करू शकत नाही, जे शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही, शेतमालाला भाव देऊ शकत नाही, ज्यांनी मुंबई विकायला काढलेली अदानीच्या रूपानं, म्हणजे जनता कुठंच समाधानी नाही आहे। आणि मग अशा अर्थानं ज्या ज्या वेळेस पृथ्वीवर अशा पद्धतीनं महिषासूर वास करायला लागतो, तर त्याचं निर्धारण करण्याची शक्ती आई भवानी कोणाला कोणाला देत असते। एवढंच मी सांगेल की हे निर्धारण येणार काय निश्चित करण्याचा आम्ही प्रयत्न करू, नव्हे करून दाखवू। भवानीची शक्ती कुणाला येणार यावर? साहजिकच महिषासुराला थोडी येणार आहे, जो दुर्जनाचा नाश करतो त्यालाच येणार आहे। दुर्जनाचा नाश करणारे आम्ही आहोत। मी महिषासूर म्हटलेलं आहे त्यांना, महिषासूरच आहे। रावण पण आहे, 10-10 तोंडाने खातात, कुठे टक्केवारी खातात, कुठे रस्ते खातात, कुठे मुंबईची जमीन खातात, म्हणजे सगळे वेगळे 10 तोंडसुद्धा तुम्हाला त्यांना कमी पडतील एवढं त्यांचं सध्या या महाराष्ट्राला लुटणं चालू आहे। आणि म्हणून मला वाटतं जनतेला ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान चांगल्या पद्धतीनं आहे। निश्चित येणाऱ्या काळामध्ये या महिषासूर रूपी जे सत्यावर बसलेले महिषासुराचा अवतार घेऊन यांचं निर्धारण करण्याची शक्ती आम्हाला तर आहे भावने देईल, परंतु ही जनताच हे सगळं काम करेल। दादा, जागा वाटपाचा तिढा सुटला असं थोडं पुढे तुम्ही सांगितलं, काय महाविकास आघाडीमध्ये सगळं ऑलवेल आहे जागा वाटप? जागा वाटपाचा तिढा सुटला म्हणजे आमच्यामध्ये कोणते वाद नाही। अतिशय सामंजस्यानं आमच्या सगळ्या बोलणे चालू आहे, सामंजस्याने जागा वाटप चालू आहे। कुठेही एखाद्या जागेवर मेरिटनुसार आम्ही निर्णय घेतो, आणि म्हणून येणाऱ्या काळात मला वाटत नाही की दसऱ्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी अतिशय सुस्पष्ट होतील। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।